नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण एक कप गव्हाच्या पिठापासून खूपच चमचमीत अशी रेसिपी बनवूया। तर यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 2 चमचे मी तेल घातलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी मस्त तडतडली की इथे मी 1/2 चमचा यामध्ये जिरं घातलं आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता असा बारीक चिरून घेतला आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मी हिरवी मिरची घातली। हिरवी मिरची तेलावरती परतून घ्यायची 1 मिनटं। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, 1 मध्यम आकाराचा कांदा मी असा बारीक चिरून घेतला। कांदा आपल्याला तेलावरती आता परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। कांदा आता हा तेलावरती छान परतून घेऊया। यामध्ये आता मी 1/2 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे। तुम्ही आलं लसूण किसून घातलं तरी चालेल। 1/2 इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या किसून यामध्ये घालू शकता। हे सगळं असं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घातला आहे। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो असा बारीक चिरून यामध्ये घातला आहे। कांदा टोमॅटो एकत्र परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो असं छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं। आता यामध्ये लाल तिखट घालायचं चवीप्रमाणे। मी इथे 1/2 चमचा लाल तिखट घातलं। यानंतर इथे पहा 1 चमचा धनेजिरे पूड घालायची आहे। 1/2 चमचा हळद घातली आहे। आता हे मसालेसुद्धा कांदा आणि टोमॅटोबरोबर परतून घेऊया। आता इथे मी 1/2 चमचा गरम मसाला घातला आहे। सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। खूपच मस्त अशी आणि सोपी रेसिपी आहे। यामध्ये मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं एकत्र मिक्स करून घेतलं। आता यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि यानंतर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पीठामुळे आपल्या रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल। आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे सगळे मसाले कांदा आणि टोमॅटोबरोबर परतून घेतले ते आणि पीठ सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद केली आहे मी। आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। खूपच वेगळी अशी रेसिपी आहे आणि या रेसिपीमधलं सगळं साहित्य हे प्रत्येक घरात उपलब्ध असेल असंच मी वापरलं आहे। कधीही तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं आहे आणि कमी वेळामध्ये काहीतरी झटपट बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। आता हे काढून घेतल्यानंतर हे थोडंसं कोमट झालं आहे। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला जे मसाल्याबरोबरचं जे मॉइश्चर आहे टोमॅटोमध्ये आणि कांदा आपण घातला त्याचा जो ओलावा आहे त्यामध्येच हे मिक्स करून घेतलं। नंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मळायचं आहे। याचे आज आपल्याला वडे बनवायचे आहेत त्यामुळे हे आपल्याला असं थोडं ओलसर करून घ्यायचं आहे। खूपच कमी पाणी लागतं हे पीठ तयार करण्यासाठी कारण कांदा आणि टोमॅटोचं मॉइश्चर आहे यामध्ये। हे पीठ असं आता मी तयार करून घेतलं। पहा, हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यातला असा एक गोळा घ्यायचा आणि याला आता असा वड्याचा शेप द्यायचा आहे। तुम्हाला हवा तो तुम्ही शेप देऊ शकता, फिंगरचा शेपसुद्धा तुम्ही याला देऊ शकता। तर असे याचे वडे तयार करून घेतले आहेत। आता हे वडे आपण
फ्राय करूया. आधी अगदी झटपट हे वडे तयार होतात आणि चवीला खूपच मस्त लागतात. तर आता इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हे तुमचे वडे तयार होतात. आता एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण हे उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त हे फ्राय करून घेऊ. नाश्त्यासाठी तुम्ही झटपट बनवू शकता, त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल तर अगदी झटपट हे वडे तयार होतील. बनवायला सुद्धा खूपच कमी वेळ लागतो आणि चवीला तर खूप छान लागतात, मुलांनासुद्धा आवडतील असे हे वडे आहेत. तर किती मस्त रंग आला या वड्यांना. आता यांना मस्त खरपूस असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ. तर इथे पहा वडे मस्त असे फ्राय झाले आहेत. आणखी थोडंसं याला आपण फ्राय करून घेऊया. तर आता पहा मस्त असे ब्राऊन झाले आहेत वडे, काढून घेऊ. आणि इथे मी टोमॅटो केचपबरोबर हे वडे सर्व केले आहेत. तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा असेचसुद्धा हे वडे खूप छान लागतात. क्या आपण यामध्ये मसाले घातले आहेत त्यामुळे अगदी चवीला अप्रतिम लागतात. तर इथे आता पहा वडा तुम्ही पाहू शकता दिसायला किती छान दिसतो आहे. इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं आहे त्यामुळे अगदी खुसखुशीत होतात. कमी साहित्यामध्ये झटपट काहीतरी चमचमीत खायचं असेल तर हे वडे तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.